आवाज ऐकू येतो सगळ्यांना? आवाज माझा ऐकू येतो सगळ्यांना? आवाज माझा पोहोचतोय ना सगळ्यांपर्यंत? सगळ्यांपर्यंत माझा आवाज पोहोचतोय ना? ओके ठीक आहे. लक्ष द्या, मागच्या लेक्चरला आपण डर्मेटोफायटोस्टॉन बघितलेलं, म्हणजे जो काय आपण डिसीज बघितलेला तो होता रिंगवर्मचा, दॅट इज डर्मेटोफायटोसिस बघितलेला. त्याच्यानंतर पुढचा जो आपण डिसीज बघणार आहोत दॅट इज कॉल्ड मलेरिया. हा एक महत्वाचा डिसीज आहे. पहिले व्यवस्थित ऐका ना, मलेरियाचा लाईफ सायकल, मलेरिया इज कॉज बाय, इट्स अ प्रोटोझोन, प्रोटोझोन्समुळे होणारा डिसीज आहे. आणि मेन प्रोटोझोनचं नाव आहे प्लास्मोडियम. प्लास्मोडियमचे वेगवेगळ्या स्पीसीज आहेत. प्लास्मोडियम हा मेन जिनस आहे. मग प्लास्मोडियम वायवेक्स, प्लास्मोडियम फाल्सिपोरम, प्लास्मोडियम ओविले असे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पीसीज आहेत. बेसिकली ना प्लास्मोडियमला स्वतःच लाईफ सायकल पूर्ण करायला, फॉर कम्प्लिटिंग लाईफ सायकल प्लास्मोडियम रिक्वायर्ड टू होस्ट. लाईफ सायकल पूर्ण करायला दोन होस्ट लागतात. एक होस्ट आहे तो म्हणजे ह्युमन आहे, आणि दुसरा होस्ट आहे तो म्हणजे फिमेल अनाफिलस मॉस्किटो आहे. आपण जो मागच्या लेक्चरला एलिफंटसिस बघितलेला, दिस एलिफंटसिस इज कॉज बाय मॉस्किटो कॉल्ड एज फिमेल क्युलेक्स मॉस्किटो. क्युलेक्स नावाची मॉस्किटो मुळे वॉकेरिया ब्रॉन्किफिटी, त्यामुळे फिलॅरियसिस होतं की फिलॅरियल निमॅटोड्स कॅरी केले जातात. सो इट्स अ वेक्टर. आता इथं मलेरियामध्ये जो काय प्रोटोझोन्स आहे त्याचं नाव आहे प्लास्मोडियम. प्लास्मोडियमला स्वतःच लाईफ सायकल, फॉर कम्प्लिटिंग लाईफ सायकल प्लास्मोडियम रिक्वायर्ड टू होस्ट. व्यवस्थित आहे का? व्यवस्थित आहे का? खूप मोठं आहे, थोडं कन्फ्युजिंग आहे. दोन होस्ट लागतात. एक होस्ट असतो तो ह्युमन बीइंग आहे, आणि दुसरा होस्ट आहे तो म्हणजे फिमेल अनाफिलस मॉस्किटो. बऱ्याच जणांना असं विचारलं की मलेरिया कशामुळे होतो, तर बऱ्याच जणांचं उत्तर असं असतं इट इज कॉज बाय फिमेल अनाफिलस मॉस्किटो. तेव्हा परत एकदा मी सांगतो, फिमेल अनाफिलस मॉस्किटो ही इंटरमिडिएट होस्ट आहे, ट्रान्समिटिंग करणारी होस्ट आहे, ट्रान्समिटर म्हणून काम करते, ट्रान्समिशनचं काम करते. कॉझिटिव्ह एजंट जो आहे तो म्हणजे प्लास्मोडियम. दोन होस्ट आहेत, त्यातला एक होस्ट आहे तो म्हणजे ह्युमन, आणि दुसरा होस्ट आहे तो म्हणजे फिमेल अनाफिलस मॉस्किटो. आता फिमेल अनाफिलस मॉस्किटो का, मेल का नाही, मेल अनाफिलस मॉस्किटो का नाही, त्याचं कारण असं आहे की फिमेल अनाफिलस मॉस्किटोज फक्त ब्लड सक करते, म्हणजे सँगिवोरस आहे ती, ब्लड सकिंग आहे फिमेल अनाफिलस मॉस्किटो. तर मेल अनाफिलस मॉस्किटो ही सेल, मेल अनाफिलस मॉस्किटो हा सेल सॅप वरती, म्हणजे थोडक्यात प्लांट्स मध्ये असलेला सेल सॅप आहे त्यावरती फिडिंग करतो. त्यामुळे मेल मधनं हा ट्रान्समिट होत नाही, हा फक्त फिमेल अनाफिलस मॉस्किटो मधनं ट्रान्समिट होतो. आता दोन जे सायकल आहे त्यातला पहिला सायकल आहे तो म्हणजे लाईफ सायकल इन ह्युमन बीइंग, आणि दुसरा सायकल तयार कम्प्लीट होतं ते फिमेल अनाफिलस मॉस्किटो. याच्यामध्ये ना सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं ते मेल ह्युमन मध्ये होतं, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं हे फिमेल अनाफिलस मॉस्किटो मुळे होतं. मी रफली थोडस सांगतो, ते ऐकून घ्या. ऍक्च्युली जसं वॉकेरिया ब्रॉन्केफिटी ही क्युलेक्स मॉस्किटोच्या प्रोबॉसिस म्हणजे सोंडीमध्ये असं राहते, आणि ज्या वेळेला हा क्युलेक्स मॉस्किटो, क्युलेक्स मॉस्किटो म्हणजे मी फिलॅरियस बोलतोय, नॉर्मल पर्सनला जेव्हा बाईट करतो त्यावेळेला त्याच्या प्रोबॉसिस मधनं म्हणजे सोंडेमधनं हे फिलॅरियल वर्म हेल्दी पर्सनच्या बॉडीमध्ये म्हणजे स्किन मध्ये पेनिट्रेट होतात. तसं इथे सुद्धा फिमेल अनाफिलस मॉस्किटोच्या सलायवरी ग्लँड मध्ये, फिमेल अनाफिलस मॉस्किटोच्या सलायवरी ग्लँड मध्ये हे प्लास्मोडियमचे पॅथोजन्स असतात. नावं त्याची वेगळी आहेत, मी तुम्हाला त्यावेळेला सांगेन, आता फक्त नुसतं ऐकून घ्या. हे सलायवरी ग्लँड मध्ये असलेले पॅथोजन म्हणजे प्लास्मोडियम पॅथोजन, ज्या वेळेला असा फिमेल अनाफिलस मॉस्किटो हा नॉर्मल हेल्दी पर्सनला बाईट करतो म्हणजे चावतो,
किंवा ब्लड सप करायला तो चावतो त्यावेळेला सलायवरी ग्लँड मध्ये मॉस्किटोच्या सलायवरी ग्लँड मधनं प्रोबॉसिस मधनं म्हणजे सोंडेमधनं ते प्लास्मोडियम ओके ज्याला सिझोन असं म्हणतात ओके ट्रोफोझॉइड सिझॉइड असे वेगवेगळे स्टेजेस आहेत त्याच्या तर हे सगळे मॉस्किटो जे आहेत सॉरी हे जे काय प्लास्मोडियमचे जे काय प्लास्मोडियम पॅथोजन्स आहेत हे सगळे प्लास्मोडियम पॅथोजन्स बघा हे इकडे दिसते तुम्हाला दॅट इज कॉल्ड एज स्पोरोझॉइड्स म्हणतात त्याला स्पोरोझॉइड्स म्हणूया आपण पहिले ऐकून घ्या मग मी एक्सप्लेन करतो हे जे स्पोरोझॉइड्स आहेत हे स्पोरोझॉइड्स आहेत हे फिमेल अनाफिलस मॉस्किटोच्या सलायवरी ग्लँड मध्ये असतात हे सलायवरी ग्लँड मधले स्पोरोझॉइड्स कंटेनिंग फिमेल अनाफिलस मॉस्किटो जेव्हा नॉर्मल हेल्दी पर्सनला बाईट करते चावते तेव्हा हे सगळे स्पोरोझॉइड्स त्या ह्युमनच्या ब्लड मध्ये येतात ब्लड मध्ये आल्यानंतर ह्युमन मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आणि जे दोन स्टेज मध्ये होतं पहिल्या स्टेजला म्हणतात प्री इरिथ्रोसायटिक स्टेज आणि दुसऱ्या स्टेजला म्हणतात इरिथ्रोसायटिक स्टेज प्री इरिथ्रोसायटिक स्टेज म्हणजे काय तर हे जे काय स्पोरोझॉइड्स आहेत हे स्पोरोझॉइड्स ब्लड मध्ये आल्यानंतर ते ब्लड मधनं लिव्हर मध्ये जातात ब्लड मधनं लिव्हर मध्ये जातात लिव्हर मध्ये ते मॅच्युअर्ड होतात मिरोझॉइड्स म्हणून तयार होतात मॅच्युअर्ड झालेले बाहेर पडतात म्हणजे परत ब्लड मध्ये येतात ही जी काय स्टेज आहे त्याला प्री इरिथ्रोसायटिक स्टेज असं म्हणतात म्हणजे इरिथ्रोसाइटच्या अगोदरची स्टेज आता बाहेर पडलेले जे काय मॅच्युअर्ड मिरोझॉइड्स आहेत ज्याला आता त्याचं नाव वेगवेगळी आहेत हे बाहेर पडलेले मिरोझॉइड्स अल्टिमेटली ब्लड मधनं आरबीसी मध्ये येतात ब्लड मधनं आरबीसी मध्ये येतात स्पोरोझॉइड्स जे आहेत ते फिमेल अनाफिलस मॉस्किटो मधनं नॉर्मल हेल्दी पर्सनला बाईट केल्यानंतर त्या नॉर्मल हेल्दी पर्सनच्या ब्लड मध्ये जातात ब्लड मधनं ते लिव्हर मध्ये येतात लिव्हर मध्ये मॅच्युअर्ड होऊन ते परत बाहेर येतात बाहेर म्हणजे ब्लड मध्ये येतात ब्लड मध्ये आल्यानंतर ब्लड मधल्या आरबीसी मध्ये घुसतात आरबीसी मध्ये जातात आरबीसी मध्ये गेल्यानंतर तिकडे परत ते मॅच्युअर्ड होतात आणि मॅच्युअर्ड होऊन जेव्हा ते मॅच्युअर्ड होतात त्यावेळेला आरबीसी फुटतात आणि आरबीसी फुटून ते सगळे लिबरेट होतात जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा बाहेर आलेल्यापैकी काहीचं कन्वर्जन गॅमिट मध्ये होतं म्हणजे गॅमिटोसाइट्स मध्ये होतं तर उरलेले जे काही असतात मॅच्युअर्ड ते परत चांगल्या आरबीसीला इन्फेक्शन करतात ज्या ज्या वेळेला आरबीसी मध्ये असलेले हे ट्रोफोझॉइड्स म्हणूया आपण त्याला हे फुटतात आणि बाहेर पडतात त्या त्या वेळेला जे फुटून बाहेर पडलेले जे ट्रोफोझॉइड आहेत त्यातले काहीच कन्वर्जन गॅमिटोसाइट्स मध्ये होतं तर काही परत हेल्दी आरबीसीला इन्फेक्ट करतात परत हेल्दी आरबीसीला इन्फेक्ट करतात परत त्यांच्यामध्ये मॅच्युअर्ड होतात परत मॅच्युअर होऊन आरबीसी फुटतात परत ते बाहेर पडतात परत त्यातले काही गॅमिटोसाइट्स तयार करतात काही परत नॉर्मल आरबीसीला इन्फेक्ट करतात असं हे सायकल चालू राहतं एकीकडे ह्युमन मध्ये ज्या ज्या वेळेला आरबीसी फुटतात आणि हे बाहेर पडतात त्या त्या वेळेला ते टॉक्सिक सबस्टन्स तयार करतात ज्याच्यामुळे थंडी वाजून ताप येतो मग ज्या ज्या वेळेला आरबीसी फुटतील त्या त्या वेळेला रिलीज झालेल्या टॉक्सिनमुळे त्या पर्सनला थंडी वाजून ताप येतो मग हा 2 दिवसांनी असेल 3 दिवसांनी असेल 4 दिवसांनी असेल कशावर डिपेंड करतं कुठल्या प्रकारच्या स्पीसीजने इन्फेक्ट केलाय हे 4 स्पीसीज आहेत त्याचे त्या 4 स्पीसीजपैकी कुठल्या स्पीसीजने त्याला इन्फेक्शन केलंय त्याप्रमाणे त्याच्यावरती 2 दिवसांनी का 3 दिवसांनी का 4 दिवसांनी का इवन ऑड इवन वेळेला कुठल्याही दिवसाला ताप येणे हे डिपेंड करतो तर ज्या ज्या वेळेला आरबीसी फुटतो ज्या ज्या वेळेला आरबीसी ब्रेक होतो तेव्हा ब्रेक झालेल्या आरबीसी मधनं हे बाहेर पडलेल्या पैकी काही गॅमिटोफाइट तयार करतात म्हणजे गॅमिट्स तयार करतात आणि काही परत चांगल्या आरबीसीला इन्फेक्ट करतात तर ही जी काय सगळी स्टेज आहे ह्युमन मध्ये होणारी स्टेज ही सगळ्या ह्या सगळ्या स्टेजला असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतात आता ह्या स्टेज मध्ये तो ह्युमन इन्फेक्टेड झाला
म्हणजे त्या ह्युमनला मलेरिया झाला. आता अशा मलेरिया झालेल्या पेशंटला ज्या वेळेला दुसरी फिमेल अनाफिलस मॉस्किटो बाईट करेल, चांगली अनाफिलस मॉस्किटो जिला काही जी ट्रान्समिट जिच्यामध्ये हे नाही आहेत वर्म्स सॉरी प्रोटोजोन्स, अशी जेव्हा नॉर्मल म्हणून त्याला आपण नॉर्मल म्हणूया नॉर्मल फिमेल अनाफिलस मॉस्किटो ज्या वेळेला या इन्फेक्टेड पर्सनला बाईट करेल, त्यावेळेला या इन्फेक्टेड पर्सन मध्ये असलेले गॅमिटोसाइट्स आहेत हे सगळे त्या मॉस्किटो मध्ये जातात. एकदा त्या मॉस्किटो मध्ये गेले की त्याच्या गट मध्ये जातात, तिकडे त्याचं परत कन्वर्जन होतं आणि इकडे त्यांचं म्हणजे जे मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट तयार करतात, मेल गॅमिट फिमेल गॅमिट तयार होऊन त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं, झायगोट तयार होतं, झायगोटचं परत उकायटिन तयार होतं, उसिस तयार होतं, असं होत 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 अल्टिमेटली त्या फिमेल अनाफिलस मॉस्किटोच्या सलायवरी ग्लँड मध्ये येऊन स्पोरोझॉइड्स म्हणून ते तयार राहतात. आता ही परत तयार झाली दुसरी फिमेल अनाफिलस मॉस्किटो नॉर्मल हेल्दी पर्सनला चावायला, परत ही फिमेल मॉस्किटो नॉर्मल हेल्दी पर्सनला चावते म्हणजे बाईट करते, चावते म्हणण्यापेक्षा बाईट करते. बाईट केल्यानंतर हे मायक्रोस्पोर नाही स्पोरोझॉइड्स परत त्या ह्युमन मध्ये जातात हेल्दी पर्सनच्या, परत तिकडे ब्लड मध्ये जाऊन ते अल्टिमेटली लिव्हर मध्ये येतात, लिव्हर मध्ये मॅच्युअर होऊन ते बाहेर येतात. ही लिव्हर पर्यंत जाण्याची जी काय स्टेज आहे त्याला म्हणतात प्री इरिथ्रोसायटिक स्टेज. तिकडनं बाहेर आल्यानंतर ब्लड मधनं जेव्हा आरबीसी मध्ये घुसतात तेव्हा त्याला म्हणतात इरिथ्रोसायटिक स्टेज. इरिथ्रोसायटिक स्टेज मध्ये गेल्यानंतर ते परत मॅच्युअर्ड होतात, आरबीसी फुटतात, फुटल्या ज्या ज्या वेळेला फुटतात त्या त्या वेळेला हे सगळे मॅच्युअर्ड झालेले कन्वर्जन काही गॅमेटोसाइट्स मध्ये होतं, काही जणांचं कन्वर्जन काही त्यातले परत आरबीसीला इन्फेक्ट करतात. ज्या ज्या वेळेला बस्ट होतात त्या त्या वेळेला हिमोझाइन नावाचं एन्झाइम तयार करतात ज्याच्यामुळे शिवर म्हणजे थंडीमधून ताप येतो. आपण लाईफ सायकल बघूया. बघा, इट इज अ वेक्टर मॉस्किटो बॉर्न इन्फेक्शियस डिसीज कॉज बाय प्रोटिस्ट प्लास्मोडियम. या प्लास्मोडियमच्या चार स्पीसीज आहेत, प्लास्मोडियम वायवेक्स, प्लास्मोडियम ओविले, प्लास्मोडियम मलेरिये आणि प्लास्मोडियम फाल्सिपेरम. यातला चौथा जो आहे प्लास्मोडियम फाल्सिपेरम हा घातक आहे, फिटल आहे, याच्याने बऱ्याच वेळेला पेशंटची डेथ होते. पण हे नॉर्मल क्युअर होतात, पण हा सर्वात डेंजरस आहे. ओनली प्लास्मोडियम फाल्सिपेरम कॉज सिरियस इलनेस व्हाइल अदर आर रेअरली फिटल बेस्ड ऑन दी स्पीसीज. देर आर फोर टाइप्स ऑफ मलेरिया, चार प्रकारचे मलेरिया आहेत याच्या बेसवर. हे का सिद्धेशने का पाठवलंय भोईर? सिद्धेश काय झालंय? आवाज ऐकू येतोय ना? व्हॉट इज नो? बघा, हे चार प्रकारचे वेगवेगळे डिफरंट स्पीसीज आहेत. स्पीसीज प्लास्मोडियम, प्लास्मोडियम वायवेक्स, त्याचा इन्क्युबेशन पिरियड आहे 14 दिवसाचा. आणि फिवर किती दिवसाने होतं? हाय फिवर आफ्टर 40 आवर्स इंटरवल, म्हणजे 48 तासाने ताप येतो, थंडीवाजून ताप येतो. म्हणजे दर 48 तासाने आरबीसी बस्ट होतात आणि ते रिलीज होतं. सो 48 आवर्स इंटरवल आहे त्याचं. दर 48 तासानंतर थंडीवाजून ताप येतो. दुसरा तो प्लास्मोडियम मलेरिया, इन्क्युबेशन पिरियड आहे 28 दिवसाचा. इथं सुद्धा हाय फिवर आफ्टर 72 आवर्स इंटरवल, म्हणजे 72 तासानंतर, म्हणजे 3-3 दिवसाने येतो. तिसरा आहे प्लास्मोडियम ओविले, 17 दिवसानंतर. हाय फिवर आफ्टर 48 आवर इंटरवल, हा पण 28 तासानंतर आहे. हा जो काही डेंजरस प्लास्मोडियम फाल्सिपेरम 12 डेज आणि हाय फिवर ऍट इरेग्युलर इंटरवल, म्हणजे याचा ताप येण्याचा जी काळ आहे हा इरेग्युलर आहे, 22-48 तासामध्ये कधी पण येतो, त्यामुळे हा जास्त घातक आहे. सो असे चार स्पीसीज प्रमाणे त्याचे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. बघा, हे लाईफ सायकल आहे, लक्षात घ्या इकडे. हा जो काय हे जे काय व्यवस्थित इकडे लक्ष द्या म्हणजे कळेल. इथं आपण दोन भाग केले आहेत, पहिला आहे लाईफ सायकल इन ह्युमन आणि दुसरा आहे लाईफ सायकल इन मॉस्किटो. लाईफ सायकल इन ह्युमन मध्ये जे होणारं लाईफ सायकल आहे हे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. हे सगळं कोणामध्ये चाललंय?
फीमेल अँफलस मॉस्किटोचा लाईफसायकल, सॉरी 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 प्लास्मोडियमचा लाईफसायकल बघतोय आपण. प्लास्मोडियमच्या लाईफसायकल मध्ये पार्टली लाईफसायकल ह्युमन मध्ये होतं आणि पार्टली लाईफसायकल मॉस्किटो मध्ये होतं. पार्टली लाईफसायकल जे ह्युमन मध्ये होतं त्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे आणि पार्टली सायकल मॉस्किटो मध्ये होतं ते सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. कसं होतं ते बघूया. ही जी काय मॉस्किटो आहे ही काय फिमेल अनाफिलस मॉस्किटो, या मॉस्किटोच्या मध्ये, या मॉस्किटोच्या सलायवरी ग्लँड मध्ये प्लास्मोडियमचे प्लास्मोडियम आहे. कोणत्या फॉर्म मध्ये? स्पोरोझॉइड्स मध्ये. हे स्पोरोझॉइड्स सलायवरी ग्लँड मध्ये आहेत फिमेल अनाफिलस मॉस्किटोच्या. आता अशी फिमेल अनाफिलस मॉस्किटो ज्याच्या सलायवरी ग्लँड मध्ये स्पोरोझॉइड्स आहेत, अशी मॉस्किटो ज्या वेळेला हेल्दी पर्सनला बाईट करते म्हणजे ती ह्युमन स्किनला तिने बाईट केलंय, ओके, म्हणजे ह्या मनुष्याला चावली आहे. चावल्यानंतर ते काय होणार, बाईट केल्यानंतर काय होणार, तर त्याच्या प्रोबोसिस मधनं, सोंडी मधनं सलायवरी ग्लँड मध्ये असलेले स्पोरोझॉइड्स त्या ह्युमन मध्ये गेले. ते जाताना कुठे जाणार, ह्युमनच्या ब्लड मध्ये जातात. ब्लड मधने ते जातात हिपॅटिक सेल मध्ये म्हणजे लिव्हर मध्ये. हिपॅटिक सेल मध्ये ते हिपोझॉइड्स म्हणजे हिपॅटिक डॉर्मन्सी मध्ये राहतात, म्हणजे डॉर्मन कंडिशन मध्ये राहून अल्टिमेटली ते मॅच्युअर्ड होतात. मॅच्युअर्ड झाले, मॅच्युअर्ड व्हायच्यावर त्याला म्हणतात मॅच्युअर्ड सिझोन्ट. हे सिझोन्ट मॅच्युअर्ड झाले की ते बाहेर पडताना त्याचं कन्वर्जन होतं मिरोझॉइड्स मध्ये. इथपर्यंतची जी स्टेज आहे त्या स्टेजला प्री इरिथ्रोसाइटिक स्टेज म्हणतात, म्हणजे इरिथ्रोसाइटच्या अगोदरची स्टेज जी लिव्हर मध्ये होते. हे मॅच्युअर सिझोन जे आहेत, स्पोरोझॉइडचं कन्वर्जन लिव्हर मध्ये गेल्यानंतर सिझोन मध्ये होतं. सिझोन मधनं जेव्हा ते बाहेर पडतात मॅच्युअर होऊन तेव्हा त्याला म्हणतात मिरोझॉइड्स. हे मिरोझॉइड सगळे बाहेर पडले. आता हे बाहेर पडलेले मिरोझॉइड्स, लिव्हर मधनं बाहेर पडलेले मिरोझॉइड्स ब्लड मध्ये आले आणि ब्लड मधल्या आरबीसी म्हणजे इरिथ्रोसाइट्स मध्ये घुसले. हे सगळे इरिथ्रोसाइट्स मध्ये जातात आणि परत तिकडे त्यांचं मॅच्युरेशन होतं. या मॅच्युरेशन होऊन त्याचं कन्वर्जन होतं सिझोन्ट मध्ये. ओके, मिरोझॉइड्स बघा, स्पोरोझॉइड्स, मग इकडे परत मॅच्युअर सिझोन, मग परत मिरोझॉइड्स, परत त्याचं कन्वर्जन सिझोन मध्ये होतं. आता ह्या सिझोन मध्ये झाल्यानंतर हे आरबीसी आणि आरबीसीच्या आत सिझोन्ड आहेत, हे म्हणजे मॅच्युअर झाले. मॅच्युअर झाल्यानंतर हे आरबीसी बस्ट होतात. आरबीसी बस्ट झाले की सगळे सिझोन बाहेर पडतात. यातले काही सिझोन हे गॅमिटोसाइट्स तयार करतात. तर काही सिझोन्स आहेत हे परत, काही जे सिझोन्स आहेत हे परत आरबीसीला इन्फेक्ट करतात. पण कुठल्या आरबीसीला? नॉर्मल आरबीसीला, हेल्दी आरबीसीला. ऑलरेडी ज्याला इन्फेक्शन झालंय त्याला नाही, जे उरलेले आरबीसी आहेत, हेल्दी आरबीसी आहेत, याला परत इन्फेक्शन करतात. परत इन्फेक्शन केल्यानंतर परत याच्यामध्ये ट्रोफोझॉइड, ट्रोफोझॉइड म्हणजे सिझोन, सिझोन झाल्यानंतर परत मॅच्युअर झाल्यानंतर बस्ट होतात, परत बाहेर पडतात, परत त्यातले काही गॅमिटोसाइट्स म्हणजे मेल गॅमिट फिमेल गॅमिट तयार करतात. उरलेले परत रप्चर झाल्यानंतर उरलेले परत हेल्दी इरिथ्रोसाइट म्हणजे नॉर्मल हेल्दी इरिथ्रोसाइटला स्टिम्युलेट इन्फेक्ट करतात. ज्या ज्या वेळेला हे बस्ट होतील आणि सिझोन बाहेर येतील त्यावेळेला हे केमिकल तयार करतात, टॉक्सिक सबस्टन्स तयार करतात, त्यामुळे थंडी वाजून ताप येतो. आता कुठल्या प्रकारचा स्पीसीज आहे त्याप्रमाणे हे किती दिवसाने आरबीसी फुटणार आणि बाहेर पडणार याच्यावर डिपेंड करतं. म्हणून काही 2 दिवसाने, काही 72 तासाने, काही 48 तासाने, काही 22 ते 48 तासाच्या मध्ये असे वेगवेगळ्या स्पीसीज प्रमाणे थंडी वाजून ताप येतो. थंडी वाजतो, ताप येतो, सडन थंडी वाजते, सडन ताप येतो सडसडून आणि लगेच थंड पडतं शरीर, म्हणजे घाम येतो. हे त्याचे क्लासिक सिम्पटम्स आहे, म्हणजे मेजर सिम्पटम्स आहेत. आता गंमत बघा, आता हा जो पर्सन आहे म्हणजे कोण ह्युमन आहे, हा आता इन्फेक्टेड पर्सन झाला, म्हणजे ह्या पेशंटला मलेरिया झालेला आहे आता, बरोबर. आता या मलेरिया झालेल्या पर्सन मध्ये हे गॅमिटोसाइट्स आहेत प्लस सिझोन्ट आहेत, ते आपलं काम करतायत, दरवेळेला चांगल्या आरबीसीला फोडतायत, चांगल्या आरबीसी मध्ये घुसतायत, मॅच्युअर होतायत, फुटतायत, फुटले की थंडी वाजून ताप येतो, परत बाहेर पडले की परत आरबीसीला हे सायकल चालूच राहतं, कळतं ह्या ह्युमन मध्ये. म्हणून त्यावेळेला ह्युमनला थंडी वाजून ताप येतो. पण त्यावेळेला काही जे उरलेले असतात, काही सिझोन्ट असतात, याचं कन्वर्जन गॅमिटोसाइट्स मध्ये होतात. आता दुसरी फिमेल अनाफिलस मॉस्किटो जी चांगली आहे, तिच्यामध्ये, तिच्या सलायवरी ग्लँड मध्ये काय नाहीये,
अशी चांगली फीमेल एनाफिलस मॉस्किटो ज्या वेळेला या इन्फेक्टेड किंवा मलेरिया झालेल्या पर्सनला बाईट करते किंवा चावते, त्यावेळेला या इन्फेक्टेड पर्सनच्या ब्लड मधनं हे ब्लड सक करताना हे गॅमिटचे जे आहेत म्हणजे मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट हे त्या फिमेलच्या सॉरी त्या फिमेल मॉस्किटोच्या गट मध्ये येतात. ओके, नाव गट म्हणजे थोडक्यात मिडगट, म्हणजे शरीरामध्ये एलिमेंटरी कॅनलमध्ये येतात. एलिमेंटरी कॅनलमध्ये आले की इकडे त्याच्यामध्ये परत कन्वर्जन होतं, म्हणजे ह्या गॅमिटोसाइट्स मॅक्रो गॅमिटोसाइट्स तयार होतं. पहिलं मायक्रो होतं एकदम लहान, मग मोठे होतात म्हणून त्याला मॅक्रो म्हणतात. मग ते एकत्र आले की त्यांच्यामध्ये झायगोट तयार होतं, म्हणजे फर्टिलायझेशन झालं, झायगोट तयार झालं. झायगोट झाल्यानंतर हे झायगोट झालेले शेवटी मिडगट मध्ये येतात, म्हणजे एलिमेंटरी कॅनल मध्ये असलेल्या स्टमकच्या पार्ट मध्ये येतात. मिडगट, फोरगट मिडगट आहे ना, तिथे येतात. तिकडे आले का त्याचं कन्वर्जन ऊ कायनेटी मध्ये होतं. ऊ कायनेटी स्वतःच्या भोवती सिस्ट फॉर्म करतो, ज्याला म्हणतात ऊसिस्ट. हे ऊसिस्ट नंतर अल्टिमेटली बस्ट होतात आणि बस्ट होऊन ते बाहेर पडतात, तेव्हा ते स्पोरोझॉइड्स म्हणून बाहेर पडतात. आणि मग हे स्पोरोझॉइड्स बाहेर पडलेले त्या फिमेलच्या मॉस्किटोच्या सलायवरी ग्लँड मध्ये येतात. आता ही परत काय झाली, ही आता कॅरियर झाली, ही ट्रान्समिट करण्यासाठी तयार झाली आहे. आता ही परत इन्फेक्टेड फिमेल, इन्फेक्टेड नाही म्हणूया आपण त्याला, पण तिला इन्फेक्शन होत नाही, ही फिमेल परत आता काय करते, नॉर्मल हेल्दी पर्सनला चावते. बरोबर, नॉर्मल हेल्दी पर्सनला चावली, परत चावल्यानंतर हे सलायवरी ग्लँड मधनं स्पोरोझॉइड्स तिच्या त्या माणसाच्या ब्लड मध्ये जातात. ब्लड मधनं हिपॅटिक सेल मध्ये जातात, हिपॅटिक सेल मधनं सिझोन करून मॅच्युअर होतात, फुटले की त्याच्यापासून मेरोझॉइड्स तयार होतं. ही झाली प्री इरिथ्रोसाइटिक स्टेज. याच्यानंतर हे सगळे आरबीसी मध्ये घुसतात, हे सगळं आरबीसी मध्ये चाललंय. आरबीसी मध्ये घुसलं की ह्याच्या पुढची जी स्टेज आहे, खालची स्टेज म्हणजे, ती सगळी झाली इरिथ्रोसाइटिक स्टेज. सो ही इरिथ्रोसाइटिक स्टेज ही प्री इरिथ्रोसाइटिक स्टेज, लिव्हर पर्यंत प्री इरिथ्रोसाइटिक स्टेज झाली. लिव्हर मधनं बाहेर पडून ब्लड मध्ये येणार तेव्हा त्याला म्हणतात इरिथ्रोसाइटिक स्टेज. मग आरबीसी मध्ये घुसले, मॅच्युअर झाले, सिझोन तयार झाले, आरबीसी बस झाल्या, इरिथ्रोसाइटिक सिझोन असं म्हणतात त्याला. नाव इट बिकम ब्रेक, रप्चर झाली, इरिथ्रोसाइट रप्चर झाली की सिझोन च काही सिझोनचं कन्वर्जन गॅमिटोसाइट्स मध्ये झालं, तर काही सिझोन परत त्याच ब्लड मध्ये असलेल्या हेल्दी इरिथ्रोसाइट्सला हेल्दी इरिथ्रोसाइट्स मध्ये परत पेनिट्रेट होतात, परत आत घुसतात, परत त्यांच्यामध्ये सगळे चालतं. ज्या ज्या वेळेला हे फुटणार इरिथ्रोसाइट्स आणि सिझोन बाहेर येणार, त्यावेळेला ते टॉक्सिक सबस्टन्स तयार करतात हिमोझाइन नावाचं, आणि त्यामुळे त्या पेशंटला थंडी वाजून ताप येतो. मग हा पेशंट झाला आता इन्फेक्टेड पर्सन, मलेरियाचा पर्सन. ह्याला जेव्हा फिमेल एनाफिलस मॉस्किटो जी नॉर्मल आहे, जिला काही जी ट्रान्समिट कर जिच्यामध्ये हे नाही आहे काही, म्हणजे नॉर्मल, ही नॉर्मल फिमेल एनाफिलस मॉस्किटो जेव्हा परत चावते, त्यावेळेला इन्फेक्टेड पर्सनच्या ब्लड मधनं हे सगळे गॅमिटोसाइट्स या मॉस्किटो मध्ये जातात. फिमेल एनाफिलस मॉस्किटो मध्ये हे गॅमिटोसाइट्स आहे, त्याचं कन्वर्जन पहिलं मायक्रो गॅमिट मध्ये होतं, मग मॅक्रो गॅमिट मध्ये होतं, मग झायगोट मध्ये होतं, मग ते मिडगट मध्ये जातात, इकडनं जातात प्रोबॉसिस म्हणजे सोंडेमधून हळूहळू आत जातात, ते झायगोट मध्ये होतात. झायगोट मध्ये मिडगट मध्ये झायगोटचं कन्वर्जन ऊ कायनेटी मध्ये होतं. ऊ कायनेटी स्वतःच्या भोवती सिस्ट फॉर्म करतो, त्याला ऊसिस्ट म्हणतात. कंडिशन आली की ऊसिस्ट बस्ट होतं, बस्टिंग ऊ साइड्स, आणि त्याच्या आत मग कन्वर्जन झालेले स्पोरोझॉइड्स आहेत. हे स्पोरोझॉइड्स त्या फिमेल एनाफिलस मॉस्किटोच्या सलायवरी ग्लँड मध्ये येतात आणि प्रोबॉसिस मधनं ते परत दुसऱ्या नॉर्मल हेल्दी पर्सनला बाईट करत. असं हे सायकल चालू राहतं. हे जे सायकल आहे हे असेक्शुअल रिप्रोडक्शन सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे जे मॉस्किटो मध्ये होतं, आणि हे सगळं आहे ते असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे जे ह्युमन मध्ये होतं. म्हणून प्लास्मोडियम वायवेक्सला दोन होस्ट लागतात त्याचं लाईफ सायकल पूर्ण करायला. अर्ध लाईफ सायकल म्हणजे सेक्शुअल पार्ट असेक्शुअल पार्ट ह्युमन मध्ये होतो, तर सेक्शुअल पार्ट हा फिमेल एनाफिलस मॉस्किटो मध्ये होतो. आता आपण बघूया मोड ऑफ ट्रान्समिशन, द लाईफ सायकल ऑफ प्लास्मोडियम, द
The plasmodium is transmitted from one person to another person through an insect vector, which is called female Anopheles mosquito. The plasmodium enters the human body as a sporozoids. Sporozoids म्हणून आत जातात, which is an infectious form. म्हणजे हा infectious form आहे ज्याला आपण sporozoids म्हणतो. Now, through the bite of infected female Anopheles mosquito. म्हणजे female Anopheles mosquito bite करते तेव्हा तिच्या salivary gland मध्ये infectious form झाली ती. ज्यामध्ये sporozoids असतात, जे sporozoids हेल्दी पर्सन मध्ये जातात. वेन इन्फेक्टेड फीमेल एनाफिलस सक्स द ह्युमन ब्लड, ज्यावेळेला ह्युमन ब्लड सक करते फीमेल एनाफिलस मॉस्किटो, त्यावेळेला हे त्या पर्सनच्या आत जातात. स्पोरोझॉइड्स रिप्रोड्यूस असेक्शुअली थ्रू फिशन, दॅट इज सीझोगोनी असं म्हणतात त्याला, इन द लिव्हर सेल्स ऑर इरिथ्रोसाइट्स. म्हणजे पहिले लिव्हर सेल मध्ये मग इरिथ्रोसाइट्स मध्ये. हे त्याने डिटेल तिकडे दिलं नाहीये, प्री इरिथ्रोसाइट वगैरे. द सेल्स फॉर्म आर नाव कॉल्ड एज मिरोझॉइड्स. आता त्याला मिरोझॉइड्स म्हणतात. हे मिरोझॉइड्स आता आरबीसी मध्ये येतात. द रप्चर्ड आरबीसी इज असोसिएटेड विथ रिलीज ऑफ टॉक्सिक सबस्टन्स कॉल्ड हिमोझॉइन, एच ए एम ओ हिमोझॉइन, झेड ओ आय एन हिमोझॉइन. हे हिमोझॉइन टॉक्सिक सबस्टन्स असतं ज्याच्यामुळे आपल्याला थंडी वाजून ताप येतो. सो विच इज रिस्पॉन्सिबल फॉर चिल्स ऍट हाय फीवर रिकरिंग एव्हरी 3 to 4 days, 3 to 4 दिवसाने. आता हे 3 to 4 दिवस म्हणजे डिपेंड्स कुठल्या प्रकारचा स्पीसीज आत गेलाय, कुठल्या प्रकारची प्लास्मोडियम आत गेलाय, त्याच्यावरती डिपेंड करतं किती दिवसाने यायला पाहिजे. The cells form within erythrocytes function as a gametocytes, म्हणजे ला गॅमोगॅमी म्हणतात. Besides its form gametocytes with erythrocytes, that is gamogamy. म्हणजे काही त्यातले gametocytes म्हणून तयार करतात तर काही परत आरबीसी ला इन्फेक्ट करतात. ओके, नाउ when a female Anopheles mosquito bites an infected person, म्हणजे आता तो पर्सन इन्फेक्टेड झाला, अशा इन्फेक्टेड पर्सनला जर फिमेल एनाफिलस मॉस्किटो दुसरी जी नॉर्मल आहे, वेन ए फिमेल एनाफिलस मॉस्किटो बाइट्स एन इन्फेक्टेड पर्सन, दीज पॅरासाइट्स एंटर्स द मॉस्किटोज बॉडी. आता ती मॉस्किटोच्या बॉडीमध्ये जाणार अँड अंडर गो फर्दर डेव्हलपमेंट, आणि आता तिकडे पुढची डेव्हलपमेंट होणार. गॅमिटोसाइट्स इफ टेकन अप बाय फिमेल एनाफिलस, फर्टिलायझेशन ऑकर इन इट्स गट. तिच्या गट मध्ये हे गॅमिटोसाइट्स आत गेले की फिमेल एनाफिलस मॉस्किटोच्या गट मध्ये फर्टिलायझेशन होतं. नाउ डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म, फर्टिलायझेशन होतं आणि झायगोट डिप्लॉइड झायगोट तयार होतो, ज्याचं कन्वर्जन अल्टिमेटली होतं ऊसिस्ट मध्ये. ऊ सी ओ ओ सी वाय एस टी सिस्ट फॉर्म होतं. द ऊसिस्ट फॉर्म लार्ज नंबर ऑफ, आता ऊसिस्ट काय तयार करतं, लार्ज नंबर ऑफ हॅप्लॉइड स्पोरोझॉइड्स, हॅप्लॉइड स्पोरोझॉइड्स तयार करतो थ्रू मिओसिस, दॅट इज रिडक्शन डिव्हिजन, ज्याला स्पोरोगोनी असं म्हणतात. नाउ दिस स्पोरोझॉइड्स मायग्रेट टू सलायव्हरी ग्लँड, आता हे सलायव्हरी ग्लँड मध्ये मायग्रेट झालं अँड आर रेडी टू इन्फेक्ट न्यू ह्युमन होस्ट, आणि आता ते नवीन दुसऱ्या ह्युमन होस्टला इन्फेक्ट करायला रेडी झाली ती फीमेल एनाफिलस मॉस्किटो. इट इज इंटरेस्टिंग टू नोट दॅट द मलेरियल पॅरासाइट्स रिक्वायर्ड टू होस्ट ह्युमन and mosquitoes to complete its life cycle. The female Anopheles mosquito is the vector, that is transmitting agent too. म्हणजे फक्त फीमेल एनाफिलस मॉस्किटो ही ट्रान्समिटिंग एजंट आहे. बऱ्याच वेळा एक मार्काला प्रश्न असा विचारतात, वाय फीमेल एनाफिलस मॉस्किटो ट्रान्समिट दी प्लास्मोडियम अँड वाय नॉट मेल एनाफिलस मॉस्किटो. त्याचं कारण असं आहे की फीमेल एनाफिलस मॉस्किटो ब्लड सक करते तर मेल एनाफिलस मॉस्किटो हे सेल्सॅप वरती फिडिंग करतात, म्हणजे त्यांचे हॅबिटेट आहे किंवा त्यांचं फिडिंग आहे ते सेल्सॅप वरती आहे, म्हणून फक्त फिमेल एनाफिलस मॉस्किटो हे ट्रान्समिट करतं. सो अजून एक याची डायग्राम दिलेली आहे जी छोटी केली आहे बघा, याच्यात इतरही दिले बघा. मॅच्युअर इन्फेक्टिव्ह स्टेज म्हणजे स्पोरोझॉइड्स एक्सेप्ट फ्रॉम द गट अँड मायग्रेट टू मॉस्किटो सलायव्हरी ग्लँड, मॉस्किटोच्या सलायव्हरी ग्लँड मध्ये आली आहे. हे सगळे स्पोरोझॉइड्स आहेत.
then the when the mosquito bites other human sporozoids are injected with bite चावली त्या माणसाला तिकडनं तिच्या कुठे आलं ते ब्लड मध्ये आले सो पॅरासाइट स्पोरोजॉइड्स रीच द लिव्हर लिव्हर मध्ये आलं थ्रू ब्लड 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 मधून लिव्हर मध्ये आली आता लिव्हर मध्ये काय द पॅरासाइट रिप्रोड्यूस असेक्शुअली इन द लिव्हर सेल्स असेक्शुअली लिव्हर सेल्स मध्ये डिव्हिजन होते ब्रस्टिंग द लिव्हर सेल अँड रिलीज इन टू द ब्लड आणि अल्टिमेटली ब्लड मध्ये रिलीज होतात ब्लड मध्ये रिलीज झाले ते ब्लड मध्ये आरबीसी मध्ये घुसतात पॅरासाइट रिप्रोड्यूस असेक्शुअली इन द रेड ब्लड सेल्स बर्स्टिंग द रेड ब्लड सेल्स अँड कॉजिंग सायकल ऑफ फीवर अँड अदर सिम्पटम्स रिलीज पॅरासाइट इन्फेक्टेड न्यू रेड ब्लड सेल्स नवीन रेड ब्लड सेल्सला इन्फेक्शन चालू होतं सारखं नाव याच्यामध्ये मेल आणि फिमेल तयार होतात उरलेले सो सेक्स्युअल स्टेज गॅमेटोसाइट्स डेव्हलप इन टू रेड ब्लड सेल्स मध्ये सगळं बाहेर पडल्यानंतर मेल आणि फिमेल तयार होतात ज्याला गॅमेटोसाइट्स म्हणतात आताही फिमेल मॉस्किटो परत या इन्फेक्टेड पर्सनला चावली तो हात त्याचा इन्फेक्ट झाला परत चावली चावल्यानंतर हिच्या गट मध्ये गेलं सो नाव फिमेल मॉस्किटो टेकन अप द गॅमेटोसाइट्स विथ ब्लड मिल फर्टिलेशन अँड डेव्हलपमेंट टेक्स प्लेस इन द मॉस्किटोज गट द मॅच्युअर्ड इन्फेक्टिव्ह स्टेज आताही परत इन्फेक्टिव्ह स्टेज तयार झाली सो अशा रीतीने फिमेल अनाफिलस मॉस्किटो मध्ये आणि मेल मध्ये म्हणजे ह्युमन मध्ये हे सायकल तयार होतं बघा साईन अँड सिम्पटम्स ऑफ मलेरिया मलेरियाचे सिम्पटम्स काय कसं माहितीये का तुम्ही बघितलं असेल हे कुठे कुठे जातात तर ब्लड मधनं पहिलं लिव्हर मध्ये जातात लिव्हर मधनं आरबीसी मध्ये जातात त्यामुळे ज्याला मलेरिया झालाय ना त्याला जॉन्डिस होण्याचे चान्सेस जास्त असतात कारण ऑब्व्हियसली लिव्हरचे सेल्स डॅमेज करतात आणि तुम्हाला माहितीये लिव्हरचे सेल्स डॅमेज केले की लिव्हर मध्ये डिटॉक्सिफिकेशनची प्रोसेस होत नाही सो डिटॉक्सिफिकेशन झालं नाही तर बिलरुबिन ब्लड मध्ये येतं सो बऱ्याच वेळेला ज्याला मलेरिया झालेला असतो त्याला कधी कधी हेपेटायटिसचा त्रास होतो म्हणजे जॉन्डिसचा त्रास होतो एक दुसरी गोष्ट आरबीसी मधलं आरबीसी बस झाल्यामुळे हिमोग्लोबिन कमी होतं आणि हिमोग्लोबिन कमी झालं की तो पेशंट अॅनिमिक होतो सो हा पण एक प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये येतो किंवा आरबीसीला सॉरी लिव्हरला इन्फेक्शन झालं तर लिव्हरचं साईज वाढते म्हणजे सूज येते त्याला हिपॅटोमेगली असं म्हणतात सो साईन अँड सिम्पटम्स ऑफ मलेरिया द सिम्पटम्स ऑफ मलेरिया बिगिन टू अपियर अबाउट 7 to 15 days आफ्टर द बाईट ऑफ इन्फेक्टिव्ह मॉस्किटो इनिशियल सिम्पटम्स आर फीवर फीवर हेडेक अँड चिल्स मे बी डिफिकल्ट टू रेकॉग्नाइज ऍज अ मलेरिया म्हणजे नॉर्मल जसं थंडी वाजून ताप येतो बघा व्हायरल इन्फेक्शनला सुद्धा व्हायरल इन्फेक्शन असेल तर सुद्धा थंडी वाजून ताप येतो डोकं दुखतं थंडी वाजून ताप येतो त्यामुळे हे नॉर्मल सिम्पटम्स असतात त्यामुळे पहिल्यांदा हे रेकॉग्नाइज होत नाही मलेरिया आहे क्लासिकल सिम्पटम्स ऑफ मलेरिया इज सायक्लिक ऑकरिंग म्हण नॉर्मल जे थंडी वाजून ताप येतो ना व्हायरलचा तो असा मुदतीने येत नाही म्हणजे आज आला मग 4 दिवसांनी परत आला नाही मग परत आला असं होत नाही तर तो कंटिन्युअस येतो मग नंतर थोड्या दिवसाने कळतं की मध्ये ताप नाही म्हणजे ते का नाही येत तोपर्यंत पुढची स्टेज कम्प्लीट व्हायची असते आरबीसी मध्ये जाऊन आरबीसी मॅच्युअरून फुटायची आरबीसी ब्रेक व्हायची स्टेज साठी काही दिवस लागतात ते कशावर डिपेंड करतात तर कुठल्या प्रकारच्या स्पीसीज आहे त्यामुळे नंतर ते सिम्पटम दिसायला लागतात थंडी वाजून ताप येणं आणि लगेच शरीर थंड पडणं म्हणजे स्वेटिंग स्वेट येणं सो क्लासिकल सिम्पटम्स ऑफ मलेरिया इज सायक्लिक ऑकरन्स ऑफ हाय फीवर फॉलोड बाय स्वेटिंग अँड सडन शिवरिंग थंडी वाजून ताप येतो आणि लगेच स्वेटिंग येतं सो हे सिम्पटम्स आहे याला क्लासिकल सिम्पटम्स म्हणतात हे नंतर कळतं त्यामुळे सुरुवातीला येणारा जो काय ताप आहे तो कळत नाही मलेरियाचा येतो सच एंटायर एपिसोड लास्ट फॉर अबाउट फॉर 4 to 6 hours अँड रिअकर्स एव्हरी 2 days to 3 days हे 4 to 7 hours चालतं आणि नंतर थंडी वाजते परत हे सॉरी 2 to 3 days चालतो वॉमिटिंग अँड कॉन्व्हुलसन्स म्हणजे वॉमिटिंग सेन्सेशन होतं कधी कधी काय म्हणतात ते म्हणजे ताप भरपूर असल्यामुळे तो असा ह्याच्यात गुंगीत असतो त्यानंतर जॉईंट पेन त्याला अथ्रेलजिया असं म्हणतात जॉईंट पेन एनिमिया कारण आरबीसी बस्ट होतात ड्यू टू रप्चरिंग ऑफ आरबीसी हिमोग्लोबी युरिया दॅट इज युरिया फॉर्म होतो दॅन हिपॅटोमेगली म्हणजे लिव्हर एनलार्ज होते रेटिनल डॅमेज आता ह्याच्यातून अजून त्याने हे दिलं नाहीये का हेपेटायटिस दिलं नाहीये पण तेही होतं म्हणजे जॉईंटिस
सेरिब्रल मलेरिया दॅट इज ब्रेन इन्फेक्शन खूप जर वाढलं तर अल्टिमेटली हा हे इन्फेक्शन मलेरियाचं इन्फेक्शन ब्रेन पर्यंत जातं, म्हणजे सेरिब्रल मलेरिया म्हणतात. नाव डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट, मला ट्रीटमेंट काय डायग्नोसिस काय, तर मलेरिया कॅन डायग्नोस बाय मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ ब्लड स्मिअर. ब्लड स्मिअर घेतला की डायग्नोस करता येतं किंवा आयडेंटिफाय करता येतं. बिसाइड्स अदर रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट बेस ऑन द न्यूक्लिक ऍसिड अँप्लिफिकेशन टेक्निक आर ऑल्सो बी यूज. ट्रीटमेंट काय करणार मलेरियाला, बेसिकली क्रिनोल दिले जातं. सो इट इन्क्लूड्स आर्थ्रेमिसिन, मिसिनिन, आर्थ्रेमिसिनिन बेस ऑन कॉम्बिनेशन.